शहरातील लेणी चौकातील जवाहर मेडिकल स्टोअरच्या मालकाचे चितोरोड संबापा कॉलनीत घरात जबरी चोरी करीत चोरांनी कपाटातून तब्बल 8 लाखाच्या रोकडसह 9,12,000 मुद्देमाल चोरून नेला. या चोराच्या घटनेने संबापा कॉलनीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जवरीलाल उर्फ जवाहर मांगीलाल जैन राहणार प्लॉट नंबर 97 संबापा कॉलनी चितोरोड धुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिनांक 5 जानेवारी रोजी जवाहर जैन हे बाहेरगावी गेले असल्याने पत्नी आणि मुलगा हे मेडिकल स्टोअर्सवर गेले होते. याचा फायदा उचलत सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोराने जैन यांच्या घराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील देवारातील लोखंडी कपाट आणि बेडरूम मधील लाकडी कपाटे उघडून तिजोरी तोडून 12 तोळे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 9,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. रात्री 10 वाजता जवाहर जैन यांची पत्नी मेडिकल वरून घरी परत आले असता ही चोरीची घटना उघड झाली. तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, LCBचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत तसेच शहर पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथकासह पोलिसांनी चोराचा मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.